आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे बुलढाणा जिल्ह्यातील राजमाता जिजाऊ जन्मस्थान राजा जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर संत गजानन महाराज मंदिरासह शेगाव येथील प्रेक्षणीय स्थळं खुली झाल्यानं या ठिकाणांना भेटी देण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांची गर्दी उसळत आहे महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीनं देऊळगाव राजा इथं दिव्यांग व्यक्तींना ई ट्रायसायकलचं वाटप करण्यात आलं दिव्यांग बांधव स्वतःच्या पायावर उभं राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतील असा विश्वास पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी व्यक्त केला देवळगाव राजा येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार वीस एकवीस अंतर्गत दिव्यांगांसाठी ई ट्रायसेकलचं वाटप विधवा महिलांना तेजश्री योजनेअंतर्गत आर्थिक मदत इत्यादी उपक्रम राबवण्यात आले बुलढाणा एस टी परिवहन महामंडळाचे दोन हजार पाचशे कर्मचारी सहभागी झाले असून शहात्तर कर्मचाऱ्यांचं आंदोलन प्रकरणी निलंबन करण्यात आलं आहे त्यामुळे जिल्ह्यातील प्रवाशांना खासगी वाहनाद्वारे प्रवास करावा लागत आहे केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशामध्ये सात तीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत क्रेडिट आउटरीच अभियान राबवण्यात येत आहे या अनुषंगानं बुलढाणा जिल्ह्यामध्ये दिनांक एकोणतीस ऑक्टोबर रोजी स्थानिक गर्दे हॉलमध्ये कर्ज मेळाव्याचं उत्साहात आयोजन करण्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश इंगळे उपस्थित होते या कर्ज मेळाव्यामध्ये सर्व बँकांनी मिळून एक हजार आठशे शह साठ कोटी ब्याण्णव लक्ष शेहेचाळीस हजार आठशे सत्तर रुपये इतकं कर्ज मंजूर करण्यात आलं अग्रणी बँक सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या पुढाकारानं भव्य कर्ज मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यामध्ये बुलढाणा येथील सर्व सरकारी आणि खासगी बँकांद्वारे विविध सरकारी योजनांमध्ये कर्ज वाटप करण्यात आलं शासनाच्या आदेशान्वये पणन हंगाम दोन हजार एकवीस बावीसमध्ये केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत हमीदरानं मका ज्वारी बाजरी या शेतमालाची शेतकऱ्यांकडून खरेदी करण्यास मान्यता मिळाली आहे त्यासाठी बुलढाणा जिल्ह्यात चौदा खरेदी केंद्रांना मान्यताही दहा हमीदरान मका क्विंटल एक हजार आठशे सत्तर ज्वारी क्विंटल दोन हजार सातशे अडतीस आणि बाजरी शेतमालासाठी दोन हजार दोनशे पन्नास रुपये हमीभावान शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करण्यात आला कोविडच्या महासंकटानंतरच्या कालावधीनंतर क्रीडा क्षेत्रानं पुन्हा उभारी घेतली आहे बुलढाणा जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राची नेत्रदीपक प्रगती आहे या जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधा अत्याधुनिक क्रीडा सुविधा आधुनिक साहित्य निर्माण करण्यासाठी जिल्ह्याला भरीव निधी उपलब्ध करून देणार त्यामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राचा निश्चितच विकास झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी व्यक्त केला बुलढाणा तालुका क्रीडा संकुलाच्या भूमिपूजन समारंभाचं आयोजन सात नोव्हेंबर रोजी देऊळघाट रस्त्यावरील जागेवर करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते बुलढाण्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व विभागांची सर्व पदाधिकाऱ्यांची सर्व धर्मगुरूंची समन्वय सभा घेण्यात आली सर्व विभागांना लसीकरण जनजागृतीसाठी कार्यरत करण्यात आलं प्रत्येक ग्रामनिहाय शहरनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात आलं असून लसीकरण बाकी असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या सर्व संबंधितांना आहेत त्यांना स्थानिक पातळीवर आशा अंगणवाडी महिला बचत गट विविध संस्था यांच्यामार्फत प्रवृत्त केलं जाणार आहे ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी सकाळी लवकर आणि रात्री उशिरा शिबिरं आयोजित केली होती लसीकरण कमी असलेल्या ठिकाणी धर्मगुरु यांच्या प्रार्थनेनंतर स्वतः लसीकरणाचं महत्व सांगत आहेत दिव्यांग वयोवृद्ध केंद्रापर्यंत न पोहोचू शकत असलेल्यांना त्यांच्याजवळ लसीकरणाची सुविधा पुरवली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील सात लाख चौतीस हजार सातशे बावीस लागवडीखालील क्षेत्रापैकी अतिवृष्टी आणि पुरामुळे एकूण एक लाख बत्तीस हजार त्रेचाळीस शेतकऱ्यांचं एक लाख छत्तीस हजार दोनशे आठ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे सततच्या पावसामुळे ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे प्राथमिक अंदाजित अहवालानुसार सत्त्याण्णव हजार पाचशे साठ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे जिल्ह्यातील एकूण तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्र बाधित झालं असून एकूण लागवडीखालील क्षेत्राच्या त्रेपन्न टक्के क्षेत्र बाधित झालं आहे जिल्ह्यात अतिवृष्टी पूर आणि सततच्या पावसामुळे खरीप पिकांचं नुकसान झालं आहे जिल्ह्यातील सर्वच बाधित शेतीचा पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले असून ते पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीनं प्राप्त झाली आहे आताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे वाचन केलं होतं आभराणी पटवर्धन यांनी जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या नागपूर केंद्रानं प्रसारित केला